राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही अवैध मार्गाने गुटखा आणून त्याची विक्री केली जात आहे. असाच अवैध पद्धतीने आणलेला 2,23,436 रुपयांचा गुटखा सटाणा पोलिसांनी शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी पकडला आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत ही कारवाई केली आहे. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सटाणा पोलीस ठाणे हद्दीतील 2 ठिकाणी अन्न व औषध प्रशासन नाशिककडील अन्न सुरक्षा अधिकारी PS पाटील व कर्मचारी यांना सोबत घेत छापा टाकलाय. सदर ठिकाणी फिरोज मुक्तार तांबोळी वय 33 वर्ष राहणार दत्तनगर उर्दू शाळेजवळ सटाणा यांच्या घरी 1,25,807 रुपये किमतीचा व सुनील दगा पवार वय 30 वर्ष राहणार ठेंगोडा शिवार खेरनाला ठेंगोडा याच्या मळ्यात 97,629 रुपये किमतीचा प्रतिबंधित पान व सुगंधी तंबाखू असा 2,23,436 रुपये किमतीचा अवैध प्रतिबंधित पान व सुगंधित तंबाखूचा माल मिळून आला असून दोन्ही आरोपी विरुद्ध सटाणा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. CNI महाराष्ट्रासाठी प्रशांत कोठावदे, सटाणा. सटाणा पोलीस ठाणे हद्दीत काही लोक अवैधपणे त्याच्यावर बंदी असताना देखील गुटख्याची विक्री करतात याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आम्ही गुप्त माहिती काढली व शहरामध्ये आणि आराई या गावामधील मळ्यामध्ये 2 इसमानी गुटख्याचा अवैध साठा करून ठेवल्याची माहिती प्राप्त झाल्याने FDA अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही काल रोजी त्याच्यावर छापे टाकले आणि साधारणपणे 2,23,000 रुपयेचा 2,23,000 रुपयेचा गुटखा आम्ही जप्त केलेला आहे. त्याबाबत 2 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 2 इसमांना अटक करून आज न्यायालयात हजर ठेवलेले आहे. नागरिकांना अशी विनंती करण्यात येते की आपल्या गावामध्ये किंवा परिसरात कोणीही अवैध दारू जुगार किंवा गुटखा विक्री करत असेल किंवा चालत असेल तर त्याबाबतची माहिती निसंकोचपणे पोलिसांना द्यावी, त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल.